नक्कीच. आणि तुम्ही दिल्लीचा विषय काढला म्हणून आपण दिल्लीमधले आकडे काय सांगतायत हेही आपण पाहणार आहोत. दिल्लीमधले आपण ओपिनियन पोल काय सांगतो हे पाहतो आहोत. दिल्लीचा गड भाजप राखण्याची शक्यता आहे. दिल्लीतल्या सर्व 7 जागांवर एनडीएची, भाजप प्रणित एनडीएची सरशी होऊ शकते. काँग्रेस आणि आप एकत्र येऊनही इथं फायदा होणार नाही असं दिसतंय. काँग्रेस आणि आपला 0 जागा मिळण्याचा अंदाज आहे. ओपिनियन पोलची नेमकी आकडेवारी काय सांगते हे आपण पाहतो आहोत. दिल्लीचा गड भाजप राखण्याची शक्यता, दिल्लीतल्या सर्व 7 जागांवर सरशी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि आप एकत्र येऊनही इथं फायदा होईल असं दिसत नाहीये. खरं तर हेमाली, यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एकतर भाजपची स्ट्रॅटेजी यशस्वी ठरली का? जो केजरीवाल सरकारवरती दारू घोटाळ्याचा कथित आरोप झालाय, चौकशा सुरू आहे, तर सिसोदिया आत आहेत, केजरीवालांना कधीही अटक होऊ शकते असं बोललं जात आहे, असं चित्र रंगवलं जात आहे. त्यांच्या मागे चौकशा लागलेल्या आहेत, त्याचा फटका कुठेतरी आपला आणि काँग्रेसच्या युतीला आघाडीला बसलाय का असा सवाल देखील या आकड्यांवरून उपस्थित होतोय. नक्कीच आपण बघतो आहोत हे आकडे. गेल्या वेळेस सुद्धा 7 जागा एनडीएनं पटकावल्या होत्या. 2024 मध्ये सुद्धा 7 जागाच त्यांनी कायम राखलेल्या आहेत. आणि याविषयीच आपण आता अधिक चर्चा करणार आहोत. आपल्या बरोबर आहेत पत्रकार व्यंकटेश केसरी. आपण त्यांच्याकडे जाऊया. व्यंकटेश केसरीजी, आपण पाहिलेला आहे ओपिनियन पोल दिल्लीचा की तिकडे भाजप प्रणित एनडीएनं आपला गड राखलेला आहे. सर्वच्या सर्व 7 जागा त्यांच्याकडे जातील असं ओपिनियन पोल सांगतो. थोडक्यात काँग्रेस आणि आप एकत्र येऊन सुद्धा तिथं त्या इंडिया आघाडीला काहीच फायदा होत नाहीये. भाजप तिथं ठाण मांडून बसलेली दिसून येते. काय आपलं मत? असं आहे की 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे वेगवेगळे लढले, त्याचा नक्की फायदा भाजपला झाला. विधानसभेसुद्धा अशा प्रकारची ही ट्रँग्युलर फाईट होती, परंतु त्याचा फायदा आम आदमी पार्टीला मिळाला. म्हणजे विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांचा कल हा स्पष्टपणे वेगवेगळा दिसलेला आहे. यावेळेस काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्र आलेली आहे, तर भारतीय जनता पक्षाची जी विरोधी मतं आहेत ती किती आहेत आणि किती उमेदवार येणार हा वेगळा भाग आहे, परंतु ती विरोधी मतं ही एकवटलेली आहेत आणि ती कुणाकडे जाणार, तर ती भाजपच्या विरोधात जो काही त्यांच्यासमोर पर्याय आहे तिकडे जाऊ शकतो. हा एक भाग झाला. मी दिल्लीतच राहतो. आम आदमी पार्टीने ज्या काही वेलफेअर स्कीम केलेल्या आहेत त्याचा फायदा लोकांना होतो, परंतु करप्शन हा जो मुद्दा आहे, करप्शन हे सर्व पक्षात लोकांनी गृहित धरलेलं आहे. शासन आणि प्रशासनात करप्शन होतच असतं, राम राज्य काही येत नसतं. त्यामुळे करप्शन विषयी लोक या निवडणुकीमध्ये कितपत मतदान करतील हे माहिती नाहीये. नरेंद्र मोदी यांच्यासारखा सर्वात सामर्थ्यवान नेतृत्व भारतीय जनता पक्षाकडे आहे. असं असताना म्हणजे एक गोष्ट लक्षात येत नाही की महाराष्ट्रात जसं पक्ष फोडले किंवा कर्नाटकामध्ये भारतीय जनता पक्ष हा देवेगौडावर चालला, एकीकडे कुटुंबवाद म्हणतात. त्याच्यानंतर बिहारमध्ये वेगवेगळे असे प्रादेशिक पक्ष त्यांनी केले, युती केली, ह्याच्यामध्ये कुठे ना कुठे विरोधाभास दिसतो. म्हणजे भारतीय जनता पक्षाची प्रचार यंत्रणा, त्यांचं ऑर्गनायझेशनल स्किल, नरेंद्र मोदी यांच्यासारखा प्रबळ नेता, त्याच्यानंतर त्यांनी जे एक प्रखर हिंदुत्ववादी जी भूमिका घेतली, ह्या सर्व बाजू भाजपच्या दृष्टीने जमेच्या असताना प्रादेशिक पक्षाच्या कुबड्या घेणे किंवा विरोधी पक्षांची फोडणे या गोष्टी करण्याची तशी काही गरज नाही आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष तसा येऊ शकतो, परंतु काही राज्यात ते केलेलं आहे. आणि जसं तेलुगू देशम पार्टीबरोबर त्यांनी अलायन्स केला, नायडू स्वतः करप्शनच्या चार्जेसमध्ये, चंद्राबाबू नायडू हे जेलमध्ये होते, तर त्यामुळे हे माहिती नाही. परंतु दिल्लीत एक मात्र दिसतंय की दिल्लीमध्ये हा मुकाबला हा चांगला राहील. कोण येणार आणि कोण नाही, कारण आणखीन काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचे उमेदवार जाहीर व्हायचे, परंतु एकदा उमेदवार जाहीर झाल्यानंतर कळेल. पण आज चित्र असं दिसतंय की एकतर्फी निवडणुका होतील असं वाटतं.